नमस्कार मित्रांनो, तर आज आपण CDSL सेंट्रल डिपॉझिटरी या शेअर बद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर प्रॉपर ट्रेंड लाईन वगैरे टाकून आपण या ठिकाणी शेअरची प्रॉपर ट्रेंड लाईन टाकलेली आहे या ठिकाणी बघू शकता। तर ट्रेंड लाईन टाकण्याची आणखी एक पद्धत आहे, एकदम सोपी, जेणेकरून जे नवीन लोक आहेत त्यांना सोप्या पद्धतीत लगेच कळून जाईल। लाईनमध्ये जायचं, लाईन टाकायचं, म्हणजे ट्रेंड लाईन वगैरे एकदम ॲक्युरेट आपण या ठिकाणी टाकू शकतो। तर CDSL प्रॉपर या ठिकाणी ट्रेंड लाईन तोडलेली आहे व रिटेस्ट पण या ठिकाणी केलेला आहे, बघू शकता रिटेस्ट वगैरे या ठिकाणी केलेला आहे CDSLने। आपण हा शेअर इथंच घेतलेला आहे प्रॉपर या ठिकाणी, हा जो त्याचा रेजिस्टन्स होता इथंच घेतला होता आपण। तर अजून पण आपल्याकडे CDSL हा शेअर आहे, तर या ठिकाणी पण त्याने ट्रेंड लाईन वगैरे तोडलेली आहे। तर येणारा त्याचं टार्गेट 1400 या दरम्यान आहे। तर बघू शकता या ठिकाणी त्याचं टार्गेट आपल्याला दाखवतो, या ठिकाणी जे टार्गेट आहे या ठिकाणी हे मी ट्रेंड लाईन हॉरिझॉन्टल लाईन टाकून दाखवतो तुम्हाला। या ठिकाणी बघू शकता 1444 या एवढं याचं टार्गेट आहे। येणाऱ्या 2 आठवड्या किंवा 3 आठवड्यामध्ये हा शेअर इथपर्यंत जाऊ शकतो। तर याचा स्टॉप लॉस पण या ठिकाणी 20-30 रुपयाचा लावून आपण हा शेअर घेण्यास काय हरकत नाही। सध्या त्याची 1253 म्हणजे 1230 या स्टॉप लॉस वगैरे लावून आपण हा शेअर घेऊ शकतो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।